Navi Mumbai Network. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. शहरामध्ये शिडकोची जागा राहिलीच नाही. ज्या काही जागा विकलेल्या आहेत जागा त्या सोयी सुविधांच्या जागा विकलेल्या आहेत, भूमिपुत्रांच्या जागा विकलेल्या आहेत. एकदा ती जागा आपल्या हातातनं गेली तर परत अशा पद्धतीने जागा त्या ठिकाणी मिळू शकत नाही. हा शेअर विक्रीपासून थांबवला पाहिजे, कारण 2 वर्षापासून हा शेअर विकण्याचा मोठ्या प्रमाणात घाट चालू आहे, विक्री चालू आहे. मी डॉक्टर मुखर्जींना स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला उद्याचा 50 वर्षाचा विचार करून पुढे गेलं पाहिजे. नवी मुंबई के सामाजिक उपयोग के लिए आरक्षित भूखंडों को बेचने का षड्यंत्र रचने वाली सिडको के खिलाफ पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत ने बेहद ही आक्रामक भूमिका अख्तियार करते हुए सिडको को कटघरे में लेते हुए उनके खिलाफ युवा नेता निशांत भगत के माध्यम से उच्च न्यायालय में जनहित याचिका दाखिल करवाई थी. उस दौरान दशरथ भगत ने सिडको के खिलाफ खुलेआम आरोप लगाते हुए कहा था कि सिडको नवी मुंबई को बेचने का काम कर रही है. उन्होंने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर को आगाह भी किया था कि सिडको द्वारा बेचे जा रहे भूखंडों को मनपा सीसी और ओसी प्रदान न करें. अभी ये मामला गर्म ही था कि हाल ही में उपमुख्यमंत्री अजीत पवार ने अपने सिडको के दौरे में सिडको के खिलाफ एक बयान देते हुए दशरथ भगत द्वारा उठाए गए मुद्दे को जायज ठहराते हुए उनके द्वारा सिडको पर लगाए गए आरोपों पर मोहर लगा दी. अजित पवार ने सिडको के व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी से भूखंडों की जानकारी मांगते हुए कहा कि भविष्य का नियोजन ध्यान में रखकर ही भूखंड सिडको रखे. उन्होंने कहा कि अगर एक बार भूखंड सिडको के हाथों से चला जाएगा तो दोबारा नहीं मिलेगा, इसलिए वह इस मुद्दे पर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे और नगर सचिव से भी बात करेंगे. मला या शहरातल्या नागरिकांना सांगणं आहे, ह्या नागरिकांना सांगायची इच्छा आहे. शहरामध्ये शिडकोची जागा राहिलीच नाही. ज्या काही जागा विकलेल्या जागा त्या सोयी सुविधांच्या जागा विकलेल्या आहेत, भूमिपुत्रांच्या जागा विकलेल्या आहेत. आता ज्या काही जागा विकत आहेत त्यास देखील सुखसुविधेच्या आणि भूमिपुत्रांच्या जागा विकत जात आहेत. म्हणून भविष्यामध्ये या शहराला जो आपल्या जी मुलं आहेत, मुलं कुठे खेळणार, त्यांना उद्यानं, मैदानं, गार्डन्स, समाज मंदिरं, रस्त्यासाठी जागा, नाल्यांसाठी जागा, या शहर वाढणार आहे. या शहराची लोकसंख्या वाढणार आहे. पार्किंगच्या जागा हडप करत आहे. अशा अनेक जागा ज्या नागरिकांच्या सुखसोयीसाठी 20 वर्षामध्ये 25 लाख लोकसंख्या होणार आहे. 50 वर्षामध्ये त्या ठिकाणी 50 लाख लोकसंख्या होऊ शकते. मग त्या लोकसंख्येसाठी लागणाऱ्या जागा या आजच जर आपण राखून नाही ठेवल्या तर उद्या शहराचं गलिच्छ शहर होऊन जाईल. आम्ही आज या ठिकाणी नियोजित शहर म्हणून मिरवतो. आम्ही त्या ठिकाणी त्याला तो चुकी त्या ठिकाणी त्या वेळेला 20 वर्षामध्ये आज शहर एक गलिच्छ शहर म्हणून, एक दाटीवाटीचे शहर म्हणून, एक अनियोजित शहर म्हणून त्या ठिकाणी नावरूपाला येईल. आणि मग ह्या ज्या जागा आज जर आम्ही सुरक्षा ठेवल्या नाही तर भविष्यामध्ये जे आपली मुलं येणार आहेत, ज्या मुलांना त्याची जी अडचण होणार आहे, ती मुलं आपल्याला माफ करणार नाही. हा शेअर विक्रीपासून थांबवला पाहिजे, कारण 2 वर्षापासून हा शेअर विकण्याचा मोठ्या प्रमाणात घाट चालू आहे, विक्री चालू आहे. मला प्रेझेंटेशन बघत असताना आम्ही तिघांनी पण तिथं हा प्रश्न उपस्थित केला. पार्किंगला किती जागा आपण ठेवलेली आहे, ओपन स्पेस किती ठेवलेली आहे, उद्यानाला किती ठेवलेली आहे, क्रीडांगणाला किती ठेवलेली आहे,
मी डॉक्टर मुखर्जींना स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला उद्याचा 50 वर्षाचा विचार करून पुढे गेलं पाहिजे. लोकांचं राहणीमान बदलत आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत आहे. मी त्यांना आजच सांगितलेलं आहे. मी ह्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी पण बोलणार आहे. नगरविकास खात्याची जबाबदारी आमच्या एकनाथराव शिंदेंच्यावर आहे. त्यांच्याशी पण बोलणार आहे. गगराणी आणि महेश पाठक हे नगरविकास 1 आणि 2 चे सचिव आहेत. त्यांच्याशी पण बोलणार आहे. कारण एकदा ती जागा आपल्या हातातनं गेली तर परत अशा पद्धतीने जागा त्या ठिकाणी मिळू शकत नाही. त्याच्यावर नियोजन हे व्यवस्थितपणेच असलं पाहिजे. त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. सिडको द्वारा विकास के नाम पर नवी मुंबई के भूखंडों की धड़ाधड़ बेचने के मामलों पर दशरथ भगत और निशान भगत के प्रयत्नों के बाद अब उप मुख्यमंत्री अजीत पवार के इस कड़क रुख के बाद देखना लाजमी होगा कि सिडको क्या अपनी हरकतों से बाज आती है या नहीं. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.